सूरज पाटील असे दोन सलामवीर मैदानावरती आणि एक पहिला गोलंदाज इतिहास साहिल भगत वापरला जातोय शेलगर संघाच्या माध्यमातून। शेलगर संघ म्हटला तर साहिल भगत अतिशय दोन्ही पंच आम्हाला इशारा देत आहेत की गेम इज ऑन। इथे पहिला चेंडू फेकला जाईल, सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू इथे साहिल भगत राईट आर्म राउंड द विकेट अतिशय वेग आणि वेगावरती, लेफ्ट आर्म ओवर द विकेट अतिशय वेग आणि वेगावरती स्वार असलेला गोलंदाज इथे मात्र स्ट्रेट टू द बॉलर। पहिल्या चेंडूवरती आपली आक्रमकता सिद्ध करत असताना बागे सुरते चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये। पहिल्या चेंडूवरती पहिला श्री गणेशा चौकार। अतिशय गुड गुड टॅलेंट पाहायला मिळतं यावेळी या फटक्यामध्ये। देखना फटका पाहायला मिळाला, साहिल भगतवरती हल्ले चढवायला सुरुवात केली आहे पहिल्या चेंडू पासून मित्र म्हणेन, कारण पहिल्या चेंडूवरती भागे सुरते ऑन अ फायर। चार धावांची वैयक्तिक खाते गोल्ट आहे, संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन झाला। गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे, अक्रॉस द लाईन आपल्यामध्ये असलेली धमक आणि तीच धमक यावेळी सिद्ध करतो आहे गोलंदाज साहिल भगतवरती हल्ले चढवले जात आहेत। बॅक टू बॅक दुसरा वन बाउंड चौकार। थँक यू डीजे, काय टॅलेंट आहे, अतिशय देखणं टॅलेंट यावेळी पाहायला मिळतं। ज्यार्थी पहिला चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये लॉंग ऑफ रिजन मध्ये भिडकावून दिला होता, त्यानंतर अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून चेंडू भिडकावून दिला। बॅक टू बॅक दोन चौकार लगावण्यात यशस्वी झाला। इथे मात्र धावसंख्येला आता मात्र आकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतं। सुरुवात झाली आहे मित्री म्हणेन युद्धाची, या क्रिकेटमय युद्ध सुरुवात होते मैदानावरती। शेलगर विपक्ष वागलेवाडा, केडीएच वागलेवाडा, मोठा फटका इथे लगवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एलिव्हेशन तेवढ्याच ताकदीचं आणि इथे मात्र यशस्वी झाला फलंदाज। लॉंग ऑन क्षेत्र निवडलं गेलं आणि लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करत असताना चेंडू जातो आउट ऑफ द पार, हा आलाय षटकार। आता मात्र थोडासा महागडा ठरतो आहे, स्वतःवरती नाराजी व्यक्त केली जाते आहे। साहिल भगत पहिला षटक हाताळत असताना 30 असल का प्रतिबंध आहे आणि त्या प्रतिबंधाला तोडतोय यावेळी भागे सुरते। अतिशय देखना फटका, डोळ्याची पापणी वळणा वळो तोवर चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडण्यात यशस्वी झाला। इथे मात्र चौथा मोठा फटका लगावला जातोय, चेंडू सीमारेषा पार, हा आलेला चौकार। थँक्यू डीजे, आता मात्र थांबायला तयार नाही आहे कारण भागे सुरते आणि सूरज पाटील असे दोन सलामवीर मैदानावरती गेले आहेत। फक्त आणि फक्त डोळ्यासमोर विजयाची माळ आपल्या संघामध्ये कशी खेचून आणता येईल हेच लक्ष आणि ह्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकावरती घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली आहे। पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर दुसरा चेंडू चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथ्या चेंडूवरती चौकार असं स्वागत केलं आहे यावेळी साहिल भगतचं। थोडंसं महागडा ठरतो आहे कारण पहिलं षटक यावेळी चार षटकांचा सामना आपण पाहणार आहोत। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना यावेळी रंगला जातो आहे, शेलगर विपक्ष वागलेवाडा, केडीएच वागलेवाडा म्हणून या संघाची ओळख आहे आणि तीच ओळख यावेळी भागे सुरतेच्या माध्यमातून। अतिशय चांगला चेंडू इथे मात्र अतिशय वेग पाहायला मिळतो आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू खेळपट्टीवरती स्थगित झाला आणि चेंडू निर्धाव यावेळी घोषित केला जातो आहे। या सामन्यासाठी दोन अतिदक्ष पंच आपण पाहतो आहे, उरण क्रिकेट पंच असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांत माळी सर, त्यानंतर त्यांच्या समवेत आपण पाहिले तर उरण क्रिकेट पंच असोसिएशनचे सदस्य अर्थातच संदीप पाटील सर मेन पंचाची भूमिका यावेळी बजावत असताना। पहिले षटक आपण पाहतो आहे, साहिल भगत अतिशय खराब कामगिरी करतो आहे, मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, थोडासा अपयश निर्माण झाला, चेंडू मात्र आपण पाहिला शॉर्ट मिडविकेट रिजनमध्ये, क्षेत्रक्षण उचलून फेकीपर्यंत एक धाव इथे पूर्ण केले जाते आणि एका धावेचं रूपांतर आपण पाहतो आहे। धावसंख्या धावपटलावरती लागल्यात 19 धावा।
दोन सलामीवर मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक इथे प्रगतीपथावर आहे. शेलगर विपक्ष वाघिलीवाडा या दोन संघांमध्ये सामना रंगला जातो आहे. आपण पाहिलं मित्रांनो, साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कव्हरेज केली जाते. तिथे अतिदक्ष असे साईप्रीत लाईव्ह सातत्याने चांगलं योगदान देत असताना देखील आपण पाहिलेत. त्यानंतर पंचांची भूमिका पाहिली तर अतिदक्ष पंच व्यावसायिक क्षेत्रातील पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, या स्पर्धेचा विचार केला तर मडवी इलेव्हन जासई आयोजित स्पर्धा आपण अनुभवतोय. चार दिवसाची स्पर्धा आहे. 32 संघ या स्पर्धेमध्ये समावेश दिला गेला आहे 32 संघांना. त्यानंतर 32 संघांमधून आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि तिसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना यावेळी रंगला जाईल. या दोन संघ अर्थातच वाघिलवाडा विपक्ष शेलगर. दुसरं षटक यावेळी आदित्य भगत वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक. राईट अमोर्त विकेट यावेळी भागेश सुरते ऑन अ स्ट्राईक. अतिशय चांगला फटका इथे लगावण्याचा प्रयत्न आपण पाहिला. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये यावेळी चेंडू खेळून काढला जातो. एकच धाव यावेळी पूर्ण केली जाते आणि स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतं. कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावा एक मोठी धावसंख्या उभी केली. त्यानंतर सूरज पाटील ऑन अ स्ट्राईक पहिल्या चेंडूला यावेळी सामोरे जाईल आदित्य भगतच्या गोलंदाजीला. आपण पाहिलं पहिलं षटक पूर्णतास नेत असताना भागेश सुरतेनं केलेली कामगिरी अर्थातच अजूनही मैदानावरती स्थगित असेल, परंतु धावसंख्येचं योगदान खूप मोठं पाहायला मिळालं पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक यावेळी आदित्य भगत यांचं, सूरज पाटील सामोरे जातो आहे. अतिशय चांगला चेंडू यावेळी सेट टू द बॉलर. लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू अडवला जातो आहे आणि या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाते आहे. वैयक्तिक खातं खोललं जात आहे. बघा, आमच्यावरती नितांत प्रेम असलेलं सातत्याने जासई गावाने आम्हाला प्रेम दिलं आहे आणि तेच प्रेम आज कैलास म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. धन्यवाद, तुमचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. दादा, आपण बसून घ्या. तर गोलंदाज आपण पाहिलात आदित्य भगत. थोडासा धावपटलावरती अडथळा निर्माण झाला. यावेळी 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या धावपटलावरती लागते 21 धावा धावपटलावरती लागल्यात. नक्कीच मोठी धावसंख्या इथे उभी करावी लागेल, कारण समोर शेलगर संघ आहे आणि त्यांच्या समोर धावसंख्या कशी उभी केली जाईल. मात्र कोणत्याही प्रकारचा विलंब करत नाही आहे. यावेळी भागेश सुरते ऑन अ फायर चेंडू भिडकावून देतो आहे 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. मी थांबणार नाहीये अशी भूमिका यावेळी बजावत असताना ज्या अर्थी पहिल्या षटकामध्ये 19 धावांची लयलूट केली, त्यानंतर दुसरं षटक आदित्य भगतवरती हल्ले चढवायला सुरुवात केली आहे. षटकार लगावला जातोय. भागेश सुरते नवी फलंदाज अतिशय देखणे फटके लगावतोय. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या धावपटलावरती 27 धावा. क्लास दाखवण्यामध्ये माहेर आणि यावेळी चेंडू जाईल सी मारे शपार. हा आलाय चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या 30 दशकांनी 1 अर्थात 31 धावा. वाघिलवाडा संघाची रन मशीन आता मात्र थांबायला तयार नाहीये. धावांचं लयलूट करत असताना यावेळी मैदानावरती पाहायला मिळते. कारण भागेश सुरते प्रेक्षकांच्या मनामध्ये छाप सोडत असताना यावेळी 9 चेंडू फेस केले आहेत. आतापर्यंत 30 धावांचं योगदान, खूप मोठं योगदान यावेळी पाहायला मिळत आहे. गोलंदाज यावेळी तयार आहे. अक्रॉस द लाईन टायमिंग बेमिसाल होतं. प्रॉपर टायमिंग होतं या फटक्यामध्ये आणि चेंडू जातो लॉंग लेग रिजन मध्ये. हा आलेला भागेश सुरते ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे.
अतिशय मोठा फटका पाहायला मिळाला. सहा धावांची सांगता केली या षटकाची, ज्याअर्थी पहिल्या षटकामध्ये 19 धावा, त्यानंतर दुसरं षटक देखील तेवढंच महागडं म्हणता येईल, कारण आदित्य भगतवरती देखील 18 धावा कुठल्या जात आहेत. दोन षटकांचा खेळ इथे संपला. दोन षटकांमध्ये धावसंख्येचा विचार केला तर आत्तापर्यंत 37 धावा या धावपटलावरती लागत आहेत. 18.50 धावांची सरासरी या ठिकाणी पाहायला मिळते. अशीच जर सरासरी राहिली विनोद, तर खूप मोठा टार्गेट इथे सेट करण्यात यशस्वी होतील. मी तरी म्हणेन केडीएच वागीलवाडा संघाचे दोन सलामवीर अर्थातच भागेश सुरते आणि सूरज पाटील. सूरज पाटील ऑन स्ट्राईक अक्रॉस द लाईन. यावेळी आपण पाहिलात चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रेट टू द बॉलर लाँग ऑन रिझनमध्ये यावेळी चेंडू उचलला जातो आहे. लाँग ऑन क्षेत्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला मिळालं. या चेंडूवरती एकच धाव, कारण सूरजनी हेरलं आहे. मी तरी म्हणेन भागेश सुरते जर मोठे फटके खेळत असेल तर सिंगलवरती लक्ष देणं फार गरजेचं असेल, आणि तेच लक्ष यावेळी सूरज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. काय क्लास दाखवलं, अतिशय देखणा फटका. सेकंड स्लिप इथे क्षेत्र निवडलं गेलं आहे. चेंडू थांबायला तयार नाही आहे. चेंडू जातोय सी मारे शपात आणि हा आलेला दणदणीत चौकार. एकोणीसशे 1984 तो लढा, आणि मित्रांनो 1984 आंदोलनामध्ये शेतकऱ्यांसाठी लढला माझा दिबा. नक्कीच मित्रांनो, लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांच्या सांस्कृतिक मंगल कार्यालयात हे हुतात्मा मैदान, आणि हुतात्म्यांचं रक्त का वाया जात नसतं आणि ते वाया जाऊ देऊ नका अशी संकल्पना प्रत्येकाच्या मनामनात आणि हृदयात कोरली गेली. असे लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब आज जासई नगरीमध्ये आपण मडवी 11 आयोजित स्पर्धेचा आढावा घेत असताना आपण सामना पाहतोय. केडीएच वागीलवाडा विपक्ष शेलगर या दोन संघांमध्ये धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र 44 धावा धावपटलावरती लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. विशाल भगत गोलंदाजी करतोय. राईट आम ओवर द विकेट. इथे मात्र मोठा फटका लगावेल का. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते, परंतु यावेळी प्रश्नाचं उत्तर होतं चेंडू जातोय सी मार शपार षटकार. डीजे आता मात्र पूर्णपणे हमी झाला. 13 चेंडू मध्ये 48 धावांची लय लोट. अर्धशतकी धावा लगावेल का यावेळी भागेश सुरते, आणि आपल्या शैलीमध्ये अर्धशतकी धावा लगावले जात आहेत. 14 चेंडू इथे पेस केले आहेत आणि 14 चेंडू मध्ये धावांची लय लूट केली जाते. ती 54 धावा. नक्कीच मित्रांनो जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया. 14 चेंडू मध्ये 54 धावांची बहारदार खेळी अजूनही मैदानावरती स्थगित असेल. भागेश सुरते ऑन अ फायर. का वागीलवाडा संघाची रन मशीन म्हणून माझी ओळख आहे, त्याचं प्रत्युत्तर जिवंत आणि ज्वलंत उदाहरण या मैदानावरती आहे. पुन्हा एकदा लगावलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार. माफी असावी, इथे मात्र तिसरा षटकार. षटकारांची हायट्रिक लगावली जाते आहे, आणि आमचे गुणलेखक आम्हाला अहवाल देत आहेत की या मैदानातील ही लगावलेली चौथी षटकार हायट्रिक, आणि त्यावरती नाव कोरलं जात आहे हे भागेश सुरते. आजचा दिवस भागेश सुरतेचा आहे की काय असं म्हटलं जाईल, परंतु इथे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपलकावरती लागते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना केडीएच वागीलवाडा संघाची 62 धावा. मोठा धावसंख्येचा पाठलाग करतोय. नक्कीच आपण पाहिलं तर अभिनंदनाचा वर्षाव यावेळी भागेश सुरतेचं होत असताना, कारण अर्धशतकी धावा आणि लगावलेली षटकार हायट्रिक नक्कीच 100% अफोर्ड अर्थातच 100% योगदान आपल्या संघासाठी देत असताना, आपल्या गावासाठी देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. विशाल भगत संघाचं नेतृत्व करत असताना थोडंसं मागं ठरतोय यावेळेला विशाल भगत. तीन षटकांचा इथे खेळ संपला. तीन षटकांची समाप्ती आपण पाहतोय. धावपटलावरती धावा लागल्यात 62 धावा. अद्याप 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पूर्वार्थाचा खेळ चालू आहे विनोदजी. आपण पाहिलं तर पूर्वार्थामध्ये अजून एक षटक
शिल्लक असेल आणि गोलंदाज आला यावेळी या प्रतीक भगत अंडर 19 चा खेळाडू आहे, छोटा पॅकेट बड़ा धमाका म्हणून ज्याची ख्याती आहे असा प्रतीक भगत यावेळी धावसंख्येला आळा घालेल का, परंतु तसं काही दिसत नाहीये। जिथे मात्र भागेश सुरते मोठे फटके लगावतो आहे, तर सूरज पाटील देखील सांगू शकतो की भागेश मारत असेल तर मी का थांबू, माझ्यामध्ये देखील ती क्षमता आहे आणि ती क्षमता यावेळी आजमावत असताना षटकार। इथे मात्र धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या धावपटलावरती आहे 68 धावा। आता मात्र धावसंख्याचा पल्ला मोठा पाहायला मिळतो आहे, मोठा पल्ल्याची धावसंख्या इथे उभ्या करण्यामध्ये यशस्वी ठरलेत दोन्ही फलंदाज। आउट ऑफ द लेग स्टंप डाव्याचा थोडासा बाहेरून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे, अवांतर चेंडू घोषित केला जातो आहे। अतिदक्ष पंच आपण पाहिलेत, प्रशांतजी मालेसरांचा इशारा आला की हा खराब चेंडू आहे आणि धावसंख्या आपण पाहिलेत 69 धावा दंडित केलं गेलं यानंतर गोलंदाजाला आणि 69 धावा धावपळकरती पाहिल्या। अतिशय चांगला चेंडू यावेळी खेळण्याचा प्रयत्न, डी पॉइंट रिजनमध्ये चेंडू अडवला जाईल, तोवर घेतल्या जात आहेत यावेळी 2 धावा आणि 2 धावाने संघाचा धावपळक आपण पाहतोय 71 धावा आणि या स्पर्धेचा धावसंख्येचा उच्चांक देखील आपल्यापर्यंत समालोचनातून सांगितलं जाईल, अर्थातच 85 धावांचा उच्चांक या स्पर्धेचा या मैदानावरती आपण पाहिलात। ज्या 90 स्पोर्ट्स गावदेव गावठाण संघाने उभा केला होता आणि या स्पर्धेतून काही का होईना पण त्या गावठाण संघाला बात करण्यामध्ये यशस्वी ठरला होता तो रॉयल उल्वे संघ, परंतु इथे मात्र आता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 72 धावा धावपटलावरती लागल्यात। गोलंदाज प्रतीक भगत अतिशय चांगला फटका इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने आपण पाहिलात चेंडू, आउटफील्ड थोडीशी खराब आहे परंतु चेंडू इथे आडला जाईल यशस्वीरित्या। 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत, 2 नव्हे तर 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि 3 धावांचं रूपांतर आपण पाहतो आहे। 75 धावा धावपटलावरती लागल्या, 4 षटकांचा सामना आहे, कारण 4 षटक म्हटले तर 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये एक मोठा टार्गेट सेट करणं खूप कमी वेळेला पाहायला मिळतं आहे, परंतु इथे खूप मोठा टार्गेट इथे सेट करण्याचा प्रयत्न आणि अजूनही प्रयत्न चालू असतील दोन फलंदाजांमध्ये। यावेळी आपण पाहिला तर स्टेट द बॉलर लॉंग ऑन रिजनमध्ये यावेळी चेंडू अडवला जातो आहे, सूरज पाटीलच्या बॅटमधून यावेळी एकच धाव घेतली जाईल आणि एका धावेने संघाचं धावपळक आपण पाहतोय। 76 धावा धावपटलावरती लागल्यात, शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल गुणलेखकाच्या अहवालानुसार। यावेळी पूर्वार्ध चालू आहे, आतापर्यंत 16 चेंडू फेस केले, 16 चेंडूमध्ये 63 धावा उभ्या केल्यात आणि शेवटच्या चेंडूला सामोरं जाईल यावेळी भागेश सुरते। अतिशय चांगला चेंडू यावेळी फेकला जातो आहे, सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु इथे फलंदाज होतो आहे सूरज पाटील धावबाद। पूर्वार्थाचा खेळ देखील संपला, पूर्वार्थामध्ये धावसंख्येचा विचार केला तर 24 चेंडू फेस केले, नाणेपैकी हरल्यानंतर प्रथम वाट्याला आलेली फलंदाजी आणि ती फलंदाजी करत असताना तब्बल 4 षटक 24 चेंडूमध्ये धावसंख्या उभी केली 76 धावा आणि उत्तरार्धाचा विचार केला तर उत्तरार्धामध्ये पूर्ण करायच्या आहेत त्या मात्र शेलघर संघाला 77 धावा आणि 77 धावांचा पाठलाग करत असताना प्रति षटक 19.25 सरासरी पूर्ण केली जाईल का, आणि हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उत्तरार्धामध्ये नक्कीच मिळेल तोवर आपण पाहतोय। मी विनंती करतो यानंतर होणारा सामना यानंतर होणारा सामना असेल। मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या संघनायकांना, अजनबी ओवले विपक्ष विघ्नार्था कोमरभुजे दोन्ही संघाच्या संघनायकाला
पहिला पुकार असेल की आपण नाणेबिकी करण्यासाठी संपर्क साधा. इथे मात्र उत्तरार्धाचा खेळ संपला. आपण पाहतोय चार षटक आणि चार षटकांमध्ये तब्बल धावसंख्या इथे उभी केली गेली, 76 धावा आणि 77 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. अप्रतिम स्फोटक फलंदाजी देखील पाहिलीत. आपण 16 चेंडू फेस केले, त्यानंतर 16 चेंडूमध्ये 63 धावा, माफी असावी 17 चेंडूमध्ये 63 धावा उभ्या करण्यामध्ये यशस्वी झाला. मी तरी म्हणेन सिंहाचा वाटा उचलला यावेळी भाग्येश सुरतेनं. परंतु उत्तरार्धामध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आपण सामना पाहतोय. आयोजित स्पर्धेचा विचार केला तर मडवी 11 क्रिकेट क्लब जासई यांच्या विद्यमान आयोजनामध्ये वर्ष दुसरे, पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये बिग ट्रॉफी ऑफ द टुर्नामेंट करंड, मोठी मोठ्यात मोठं करंडर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर मित्रांनो, प्रेक्षक वर्गाला विनंती असेल, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अशी एक स्पर्धा जी आपल्या भेटीला आली आहे, मडवी 11 क्रिकेट क्लब जासई यांच्या विद्यमान आयोजनामध्ये. उत्तरार्धाला सुरुवात होण्याअगोदर आपण जाऊया एक सुमधुर संगीत, अर्थात डीजे संतोष यांच्याकडे. धन्यवाद. घडला शिवाजी माझा तलवार हाती घेऊन, तलवार हाती घेऊन लढला शिवाजी माझा, तलवार हाती घेऊन लढला शिवाजी माझा, तलवार हाती घेऊन लढला शिवाजी माझा, तलवार हाती घेऊन लढला शिवाजी माझा. तलवार हाती घेऊन लढला शिवाजी माझा. वाघ नकीचे शस्त्र अनोखे हाती बांधुनी, जावळीच्या जाळीत साधली शिकार शिवबानी. तुमच्यावरती येणारे संकट ही तुमच्यातील असणारी जिद्द व तुमच्यातील असणारी क्षमता शक्ती पाहण्यासाठीच येत असतात. जणू काही हा सामनासुद्धा तेच सांगून जातो आहे. शेलघर संघाला आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल, आपली शक्ती काय हे दाखवायचं असेल, तर या धावा पूर्ण कराव्या लागतील. हा चेंडू हवेमध्ये खेळला जातो आहे. पहिला चेंडू उडाला झेल, झेल टिपला जातो आहे. पहिला फलंदाज झेल बाद. पहिला फलंदाज सचिन घरत सुरुवातीलाच आले होते प्रयत्न करण्यासाठी. 77 धावांचं आव्हान आहे. आव्हान मोठं आहे परंतु अशक्य असं काहीच नाही, कारण या मैदानाने 5 षटकांच्या मोबदल्यात 80 धावा होताना सुद्धा पाहिल्यात, 6 षटकांच्या मोबदल्यात 96 धावा होताना सुद्धा पाहिल्यात. इथे सुद्धा तसंच मी म्हणेन आहे, 77 धावांचं आव्हान आहे आणि सुरुवात केली जाते पहिला फलंदाज बाद. सूरज पाटीलला मात्र मिळालेलं हे यश आपण पाहिलं. जाऊया मैदानामध्ये, नवीन फलंदाज येतात प्रतीक भगत, श्रीराज आणि प्रतीक ऋतिक. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे आणि क्षेत्रक्षण सुद्धा तेवढंच चांगलं. सी मार्शल गट टिपलाय दर्शन पाटीलने झेल, दुसरा फलंदाज झेलबा.
आज या सामन्यामध्ये शेलगर संघाच्या पाठीशी उभा कोणता खेळाडू राहणार? 77 धावांचं आव्हान असताना श्रीराज प्रयत्न करतायत. हा चेंडू निर्धाव येतोय, सलग 2 चेंडू 2 विकेट्स, त्यानंतरचा आलेला हा निर्धाव चेंडू सामन्यावरती मजबूत पकड अगदी बसवण्याचा प्रयत्न केला जातोय. संघाची धावसंख्या अजूनही सुरुवात नाही आहे, 2-0. श्रीराज प्रयत्न करतायत, पण सूरज पाटील गोलंदाजी करत असताना अतिशय वेग पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू. पाहूया हा गोलंदाज या स्पर्धेतील निर्धाव षटक टाकण्याचा मान मिळवतोय का. श्रीराजचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला जातोय. स्लोवर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू आलाय. आत्ता मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल. सलग 5 चेंडू आत्तापर्यंत निर्धाव आलेत. समोर असणारा श्रीराज, पाहूया हा चेंडू निर्धाव येतोय का. गोलंदाज हे निर्धाव षटक फेकणार का. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केला, धावचीची संधी आहे. अतिशय वेगाने चेंडू उचलला आणि फेकला होता, पण डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एक धाव पूर्ण केली गेली, पण एका यशस्वी षटकाची सांगता झाली आहे. हे सुद्धा तेवढंच सत्य. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 77 धावांचा पाठलाग करत असताना महेश स्पोर्ट्स शेलघर संघाची धावसंख्या होते 2-1. 2-1 अशी थोडीशी नाजूक अवस्था आज या सामन्यामध्ये पाहायला मिळते आहे महेश स्पोर्ट्स शेलघर संघाची. समीकरण पाहिलं तर येणारे चेंडू बाकी असतील 18 आणि विजयासाठी 76 धावांची गरज आहे. दुपारचं 17 आपण सायप्रिजच्या माध्यमातून आपण पाहत आहे. ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते यूट्यूबच्या माध्यमातून. आमच्यासोबत जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे. आपण पाहताय मडवी 11 जासे आयोजित ही स्पर्धा. गोलंदाज जीवन येत आहेत. जीवन यांना मात्र बसलेला पहिल्या चेंडूती मोठा फटका, लॉंग ऑन सीमा पार षटकार. आपण कॅल्क्युलेशन पाहिलं तर 70 धावांची गरज आहे. चेंडू पाहिले तर 17 बाकी आहेत, म्हणजे कॅल्क्युलेशननुसार जर आपण चाललो तर 11 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे. 11 षटकार आणि 1 चौकार, राऊंड विकेट जीवन गावड. स्लोवर डिलिव्हरी आहे यावेळेस, मात्र लॉंग ऑनला खेळला फ्लायटेड फटका होता, जिथे क्षेत्रक्षक प्रतीक सुरते टिपतात जेदला आणखी एक फलंदाज होतो झेल बा. एक महत्त्वाची सूचना आहे बघा, अजनबी ओवळे आणि विघ्नहर्ता कोंबड भुजे या दोन्ही संघांसाठी महत्त्वाची सूचना आहे. नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. अजनबी ओवळे आणि विघ्नहर्ता कोंबड भुजे, अजनबी ओवळे आणि विघ्नहर्ता कोंबड भुजे दोन्ही संघांसाठी महत्त्वाची, अति महत्त्वाची सूचना आहे. मॅच आपण पाहिली तर धावा आहेत 6, 7 धावा आहेत 3-7. थोडासा खडतर प्रवास, काटेरी वनातून अनवाणी प्रवास जसा करावा एखाद्या वाटसूरने, तसा प्रवास मैदानामध्ये शेलघर संघाचा या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. स्लोवर डिलिव्हरी गोलंदाज जीवन गावण करताना दिसत आहेत. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आपण म्हणतो, आणि त्या अनुभवाची शिदोरी घेऊन अजूनही लिजंड खेळाडूचा दर्जा ज्या खेळाडूला मिळाला असे जीवन मैदानामध्ये आहेत. राऊंड विकेट, स्लोवर डिलिव्हरी, चेंडू बॅटच्या बॉटम स्पेसला हिट होऊन चेंडू आपण पाहतोय मिड विकेटकडे येतोय. सिंगल मिळती या फटक्यावर. संघाची धावसंख्या 8 धावा होत आहेत, 8 धावा. दुपारचं 17, बरेचसे प्रेक्षक थोडेसे आमच्यापासून बाजूला होताना दिसत आहेत, कारण अगदी 1:40 होत आहेत आणि दुपारचं 17 म्हटलं तर भोजनाची वेळ, लंच ब्रेक ज्या प्रेक्षकांनी काही काही घेतलेला दिसतोय. थोडीशी मैदानाच्या बाहेर आपण जर कॅमेरा फिरवलात तर विरळ गर्दी जाणवते. स्क्रीनवरती आपण पाहू शकता साईप्रीत लाईव्ह, चंदू वाघमारे, प्रेम वाघमारे यांच्या माध्यमातून प्रस्तुत
केलेला हा साईप्रीत लाईव टीम. हा चेंडू सिलमी रॉन ला उडालेला झेल टिपला आणि आणखी एक फलंदाज होतो झेल पा. थँक यू डीजे मास्टर. आपण पाहता अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाचे खेळाडू संघनायक प्रमोद घरत इथे उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती आपण मंचावरती या. याच मैदानावरती प्रमोद घरत यांचा सुद्धा रेकॉर्ड आहे, 6 चेंडू 6 सलग षटकार रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्या प्रमोदने लगावले होते. आणि ग्रामीण खेळाडूंमध्ये उरण पनवेल परिसरातील एक श्रीमंत खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. 2 मालिकावीरासाठी 4 व्हीलर त्याच्या नावावरती आहेत. हा चेंडू षटकार येतोय फलंदाज सौरभ कडूच्या बॅटमधून. हा षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय दाबा संख्या पोहोचली 14 वर. 2 षटकं संपतात. पहिल्या षटकामध्ये 1, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 13. आता समीकरण बदलते. 12 चेंडू बाकी आहेत, 63 धावांची गरज आहे. 12 चेंडू 10 षटकार आणि 1 तिहेरी, म्हणजे 10 चेंडू 10 षटकार व 1 तिहेरी धाव पूर्ण केली तर कदाचित हा सामना शेलगर संघ जिंकू शकेल. चेंडू द्यायचा प्लीज स्वयंसेवकांनी लक्ष ठेवा. सामन्यामधील थोडीशी निरागसता पाहायला मिळते कारण सामना थोडासा जड झाला आहे. पण अशक्य म्हणता येणाऱ्या जीवनाच्या जीवनपटलावरती माणसाने जर प्रचंड इच्छाशक्तीने प्रयत्न केले तर त्याला अशक्य असं काहीच नसतं. हे पाहायचं असेल तर एक सामर्थ्यानं भरलेले प्रकृती एक प्रतिकृती म्हणजे आपण मैदानाच्या डाव्या बाजूला आपण जर पाहिलं शिवसमर्थ स्मारक, समर्थांच्या आज्ञेनं समर्थांच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं एक मनभर कणभर मावळ्यांना हाती घेऊन मनभर मोगल्यांना फस्त करणारी शिवशाही निर्माण केली होती. अशी स्फूर्तीदायक प्रतिकृती आज पाहायला मिळते आणि त्याच या मैदानाच्या कुशीत वसलेली ही प्रतिकृती फार मोठी प्रेरणा देऊन जाते. माणसांना अगदी होकारार्थी विचाराने जर विचार केला तर आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच नाही. संघाची धावसंख्या आहे 15. 62 ची गरज अजून असेल. चेंडा उजव्याष्टीच्या बाहेर निघतोय. दर्शन गोलंदाज अव्हान तर चेंडू फेकतायत. संघाची धावसंख्या होती 16. चला एक विघ्नहर्ता कोंबड भुजे संघासाठी महत्त्वाची सूचना आहे. विघ्नहर्ता कोंबड भुजे नाणेफेकीसाठी लवकरच यायचं आहे कारण अवघे या सामन्यातील फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे. हा चेंडू दर्शनचा अगदी बरोबर आदित्य भगतची मधली यष्टी उकडून जातोय, मधली यष्टी आडवी करून जातोय. फलंदाज होतोय क्लीन बोर्ड. आदित्य भगत क्लीन बोल्ड होतात. या अगोदरच्या सामन्यामध्ये जो आदित्य ठरला होता सामन्याचा सामनावीर म्हणून मित्र आपण सातत्याने म्हणत असतो आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक वेळ ही नव्याने येत असते. काहीतरी नव्याने घडत असतं, काहीतरी नव्याने बिघडत असतं. आणि आज या स्पर्धेमध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये काहीतरी थोडंसं मी म्हणेन बिघडलं पहिल्या सत्रामध्ये आणि त्याचं रूपांतर आपण पाहताय. थोडासा सामना दुसऱ्या सत्रामध्ये जड होतोय शेलगर संघाला. पण हा चेंडू मात्र अजूनही इशारा देतोय की सामना अजूनही संपला नाही कारण मी अजून हरलेलो नाही. या चेंडू डीप कवर सीमा पार चौकार. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला असा दर्जा दाखवणारा फटका आलाय. सामना संपलाय पण स्वतःचे कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. चांगला फटका कुशल भगत चांगल्या कुशलतेने मात्र हा फटका खेळतोय आणि मिळून देतोय 4 धावा विजयासाठी. 53 धावांची गरज आहे. सामन्यामधील औपचारिकता असेल मला वाटतं जी अजूनही जिंकण्यासाठी. 9 चेंडू 53 धावांची गरज आहे. हा चेंडू निर्धाव येतोय.
अशा परिस्थितीत षटकार चौकार जरी आले तरी मला वाटतं काही जास्त वावगं ठरणार नाही, वाईट वाटणार नाही. ज्या पद्धतीनं प्रेम वाघमारे आपण म्हणत असतो, 31 डिसेंबरच्या दिवशी घरचा कॅलेंडर जर चोरीला गेला तर घरमालकाला कोणत्या प्रकारचं दुःख होणार नाही, कारण वर्ष संपलेलं असतं आणि त्या कॅलेंडरचं कामसुद्धा. हा चेंडू डीप कवरमध्ये जातो आहे, सिंगल मिळते, संघाची धावासंख्या 1 येते पुढे, 25 होत आहेत. विजयासाठी अजूनही 52 धावांची गरज असेल. चेंडू बाकी आहेत 7 चेंडू 52 धावा, 7 52. फलंदाज टेपाडून खेळण्याचा जो प्रयत्न आपण पाहताय, चेंडू काऊ कॉर्नरमध्ये सूरज जिथे चेंडू मागे येतोय. सूरजचा आज ओव्हरऑल आपण परफॉर्मन्स पाहिला, फलंदाजी गोलंदाजी फार प्रभावित खेळी या खेळाडूची राहिली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय, 3 षटकं संपत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 77 पाठलाग करत असताना 5 बाद 26 धावा. पहा महत्त्वाची सूचना आहे, विघ्नार्था कोंबडभुजे संघासाठी, विघ्नार्था कोंबडभुजे संघाच्या संघनायकासाठी विशेष सूचना आहे. आपण हे षटक संपण्या अगोदर नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा चेंडू निर्धाव येतो भागेश सुरते. काय प्रभावित कामगिरी राहिली आहे, वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीतील 1 अर्धशतकी खेळी आज जासईच्या मैदानावरती लगावली आहे. अगदी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ खेळला जातोय, सिंगल मिळते. पन्नास धावांची अजूनही गरज असेल, धावसंख्या होत्या 27. स्लोवर डिलिव्हरी आपण पाहताय, थोडा फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न भागीशचा. चेंडू डीप मिडविकेटकडे येतोय, सिंगल मिळते. चला कोंबडभुजे या प्लीज. त्यावेळेस ॲक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, औपचारिकता फक्त शिल्लक या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 49 धावांची अजूनही गरज आहे. एस एन दिगोडे संघाचे खेळाडू येताना दिसतायत. चेंडू ऑन साईडला स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न, चेंडू मिड ऑनकडे, सिंगल मिळते. सामन्यातील औपचारिकता शिल्लक. चला विघ्नार्था कोंबडभुजे, विघ्नार्था कोंबडभुजे शेवटचा आपल्यासाठी कॉल आहे, प्लीज नाणेफेकीसाठी या. आणि नाणेफेकी केली जाईल, आपण मैदानामध्ये पाहतो सामना संपलाय. एकतर्फी सामना जिंकला जातोय, एकतर्फी सामना KDH वाघिलीवाडा केरुमाता दत्त हनुमान.